शेतात कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर त्वचेवाटे विषबाधा झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार रोजी सकाळी घडली. रोहित बाबासाहेब थेटे वय 28 वर्षे राहणार सावखेडगंगा असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रोहित हा आई वडील व पत्नीसोबत सावखेडगंगा शिवारात शेतवस्तीवर राहत होता. रविवारी रोहितने शेतातील पिकावर विषारी औषध फवारणी केली होती. हे औषध त्वचेवाटे शरीरात जाऊन त्याला विषबाधा झाली होती. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला तात्काळ वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तो मृत पावला. या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिरगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास बिरगाव पोलीस ठाण्याचे चंदेल हे करीत आहेत.